जिले के पवनी शहर में शाम 5 बजे मच्छी उत्पादक सहकारी संस्था के सभा हॉल में डॉक्टर मिलिंद राव येरने ने पत्र परिषद आयोजित की। इसमें उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए आरोप लगाया कि डॉक्टर अरुणा मोटघरे ने शल्य चिकित्सक की बोगस पत्र बनाकर नर्सिंग महाविद्यालय लाने के लिए अर्ज किया है और हमें माहिती अधिकार से ये जानकारी प्राप्त हुई है। इसके ऊपर अपराध दर्ज करने के लिए पुलिस अधीक्षक को निवेदन दिया गया, लेकिन 42 दिन ऊपर होने के बाद भी कोई कार्यवाही नहीं की गई। स्वर्गीय श्री लक्ष्मीजी मोटघरे चैरिटेबल ट्रस्ट नागपुर द्वारा संचालित कोंडाकुसरा या गावामध्ये या संस्थेद्वारा बरेचसे अभ्यासक्रम चालवले जात आहेत आणि या संस्थेद्वारा सगळे बोगस कामं केली जात आहेत। याच्या आधी मी सुद्धा उपोषणाला बसलेला आहे, यांच्यावर FIR झालेले आहेत आणि शिष्यवृत्तीचा करोड रुपयाचा गैरव्यवहार यांनी केलेला आहे, तोही प्रकरण लोकायुक्त यांच्याकडे न्यायप्रविष्ट आहे। आणि या नर्सिंगचा डॉक्टर अरुण मोटघरे कॉलेज ऑफ नर्सिंग हा जेव्हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला त्यावेळेस मला याची माहिती मिळाली, तेव्हा मी माहितीच्या अधिकारात माहितीचे पत्र लावले। त्यामध्ये यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डचं प्रमाणपत्र आणि शल्य चिकित्सक कार्यालय भंडारा यांचे जे प्रमाणपत्र आहेत हे माहितीच्या अधिकारात जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा हे बनावट आणि खोटे आहेत असे CS कार्यालयातून मला पत्र प्राप्त झाले। आणि हेच पत्र डॉक्टर मिलिंद येरने साहेब यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली। त्यानंतर मी 12/7/2022 पोलीस स्टेशन अडेरला याबाबत तक्रार दिली। त्यानंतर 14/7 डॉक्टर एकनाथ नाफडे साकुली यांनीसुद्धा तक्रार दिली। त्यानंतर 22/7/2022 डॉक्टर मिलिंद येरने, असे आम्ही 3 लोकांच्या तक्रारी आहेत। आणि याबाबत आज 42 दिवसाच्या पलीकडे जवळपास 45 दिवस वर झालेले आहेत, परंतु अजूनही फौजदारी कारवाई झालेली नाही। स्वर्गीय लक्ष्मणरावजी बोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी खोडताड करून बनावटी आणि राजमुद्रेचा अपमान करून ते सर्टिफिकेट त्याच्या प्रस्तावास लावल्याचं मला माहितीच्या अधिकारात कळले। त्याच्यानुसार परत अजून 3 याची छाननी करण्यास गेलो असता माननीय प्रबंधक यांनी मला अद्यापही अजूनपर्यंत त्याची कोणतीच कारवाई दिली नाही। त्यांचं पत्र असं राहते की ग आणि छ राजमुद्रेचा अवमान किंवा अशा प्रकारे त्यांनी मला इतर माहिती देऊ केलेली आहे। ॲक्च्युली भंडारा जिल्ह्यात जे 4 प्रस्ताव झाले त्याच्यातला जो पहिला प्रस्ताव मी घेतलेला आहे ते स्वर्गीय लक्ष्मणराव चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेद्वारे जो GNMचा प्रस्ताव माननीय प्रबंधक लाड यांनी कोणत्या आधारे दिले हे मला समजायला मार्ग नाही, कारण की त्यांनी जे दिलेले कागदपत्र आहेत त्याच्यात 100 बेडचा रुग्णालय नाही असं जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांचं असं म्हणणं आहे।